नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ताची सर्वात मोठी बातमी अशी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते हे एकत्रित झाले आणि त्यांची बैठक होते. चंद्रकांत दादा पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, हे सर्वजण देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर एकत्रित झालेत आणि बैठक सुरू आहे. सगळ्यात महत्वाचा 12वा दिवस आहे आणि या 12व्या दिवशी, या 12 दिवसात एकही बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर झाली नव्हती. मात्र आज ही बैठक होते. काल देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते, त्यांनी अमित शहा आणि नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यानंतर सूत्र पुढे चालू लागली. खरं तर अजूनही शिवसेना नेत्यांशी कोणताही संपर्क भाजप नेत्यांचा झालेला नाही. संजय राऊत हे सकाळी रोज 9 वाजता पीसी घेत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत आणि शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. दुसरीकडे शरद पवार आणि सोनिया गांधी हे दुसऱ्यांदा आज भेटणार आहेत आणि एकूणच महाराष्ट्रातील जो राजकारणाचा, मुख्यमंत्री पदाचा किंवा सत्ता स्थापनेचा गुंता आहे त्याच्यावर चर्चा करणार आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातला एक ट्रेंड जो आहे तो काल सुरू झाला होता, आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यासाठी एक ट्रेंड सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री पदासाठी कोण कुणाचा गेम करत आहे याविषयी मी जयंत माहींकर, जे राजकीय विश्लेषक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याशी बोलणार आहे. जयंत, आता जी बैठक होते आहे, म्हणजे 12 दिवसात बैठकच झाली नाही, आता एवढा उशिरा बैठक होण्याचं कारण काय? म्हणजे भाजपमध्ये काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून असे प्रयत्न होत आहेत? मला हे कालपासून या बातम्या येत आहेत, पण मला या बातम्यांमध्ये काहीही राम आहे असं वाटत नाही. कारण भाजपची एक स्टाईल आहे, भाजपची जिथे जिथे राज्य आली तिथे तुम्ही जर का पाहिलं तर एकदा त्यांनी एखाद्याला, एक त्यांच्या संघाच्या भाषेत असं म्हटलं जातं, एकदा आम्ही आम्हाला आमच्या डोक्यात एखाद्याला बसवलं की तो जोपर्यंत आम्हाला लाथा मारत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडत नाही. आणि देवेंद्र फडणवीस हे नाव असं 5 वर्षांच्या पूर्वी भाजपने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, त्याच्यामुळे मग आता पतंग उडवण्याकरता नितीन गडकरी की जे एकेकाळी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले होते आणि त्यांचे आणि मोदींचे संबंध अतिशय खराब आहेत जे आपल्याला एक पत्रकार म्हणून आपण सगळेच जाणतो, अशा परिस्थितीत त्यांचं नाव येणं याला काहीही अर्थ नाहीये. मुळात हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमुळे किंवा देवेंद्र भाजपच्या याच्यामुळे असा निर्माण झालेला आहे असं नाहीये. हा प्रश्न सरळ शब्दात एका गोष्टी करता आहे, तो म्हणजे जे काही ठरलेलं होतं त्या ठरल्याप्रमाणे आम्हाला आमचा वाटा द्या अशी मागणी करणारी शिवसेना कदाचित आपल्या हक्काच्याहून जास्त तर मागणी करत नाही ना, हा प्रश्न आहे. याचं कारण मुळात एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, पत्रकार म्हणून आपण ते ओळखतो की 24 तारखेला लागलेला निकाल हा संपूर्णपणे हिंदुत्व धारजिण्या पक्षांच्या बाजूनी लागलेला आहे, यात काही दुमत नाही. 4 पक्ष आहेत, 4 पक्षांच्यापैकी या दोघांना मिळून मिळाले 161 आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून मिळत 98. पण त्यात या 161 मध्ये 105 एका बाजूला राहिले आणि उर्वरित 3 पक्ष जर एकत्र आले तर काही नवीन इक्वेशन होऊ शकतं अशी एक चर्चा मीडियामध्ये आपण करत आहोत गेल्या 2-3 दिवसांपासून. एक वस्तुस्थिती आहे. प्रश्न असा आहे की आयडिओलॉजिकली अतिशय वेगळा असणारा एक पक्ष की ज्या पक्षाचा जो शिवसेना की ज्या पक्षाचे एकेकाळचे फाउंडर ते असं म्हणायचे की बाबरी पडली असं मला अभिमान जर पाडलेली असेल तर असं म्हणणारा पक्ष आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर येऊ शकतो का? बरं, समविचारी असताना सुद्धा कर्नाटकामध्ये झालेला त्रास पाहता आणि शेवटी कर्नाटकात गेलेलं सरकार पाहता काँग्रेस पुन्हा तीच चूक करेल का की ज्यांच्याकडे बहुमत नाही अशा पक्षाला मुख्यमंत्री पद द्यायचं आणि त्याच्यानंतर परिणाम आपणच भोगायचे, कारण आपलीच माणसं चिडून राजीनामा देत आहेत. तर मला असं वाटतं भलेही आपण मीडियामध्ये काही बातम्या द्या की शरद पवार सोनिया गांधी यांच्या भेटी झालेल्या असतील, पण काल शरद पवार यांनी असं म्हटलं की तुमची, जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमची या महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा झाली का, त्यांनी हो म्हटलं आणि उद्या मी या संदर्भात पुन्हा भेटणार आहोत, याचे अर्थ काय काढायचे? नाही, हे बघा, प्रश्न असा आहे, मी शरद पवारांच्या अर्थाच्या पेक्षा मी थोडासा पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टीने जातो. पॉलिटिकल सायन्स आपल्याला काय सांगतं की सिंगल लार्जेस्ट पार्टी शुड बी कॉल्ड फॉर फॉर्मेशन ऑफ द गव्हर्नमेंट. आता मला एक सांगा, सिंगल लार्जेस्ट पार्टी कोण आहे? तर ऑब्व्हियसली बीजेपी. जर बीजेपीकडे 105 आणि अपक्षांच्या जवळपास 15 त्यांच्याकडे आहेत आणि भाजपचाच संघ स्वयंसेवक जर राज्यपाल आहे, अशा परिस्थितीत पहिल्यांदा कोणाला सरकार फॉर्मेशन करता बोलवलं जाईल? तर ते देवेंद्र फडणवीसांना. त्याच्यानंतर ते शपथ घेतील. शपथ घेतल्यानंतर 2 दिवस विधानसभेत 288 सदस्यांचा शपथविधी होईल आणि त्यानंतर ज्याला आपण फ्लोअर टेस्ट म्हणतो ती खरी सुरू होईल.
ते म्हणजे स्पीकरची निवडणूक. आता जर आता प्रश्न मी शरद पवारांचा येतो म्हणजे तुमच्या प्रश्नावर येतो की जर त्या फ्लोअर टेस्टमध्ये अर्थात शरद पवार आणि काँग्रेस हे दोन्ही काँग्रेस समजा आपला उमेदवार स्पीकर पदाकरता उभा करतील, बीजेपी सुद्धा आपला उमेदवार उभा करेल, आणि त्यावेळेस जर का नाराज असलेल्या आणि मंत्रिमंडळात सामील न झालेल्या शिवसेनेनी जर काँग्रेस आणि एनसीपीच्या स्पीकरला मतदान केलं तर तो खरा टर्निंग पॉइंट असेल की होय हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे पवारांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे की पहिल्यांदा ऍक्शन कोणाला घ्यायची आहे तर शिवसेनेला घ्यायची. आमचं काय आम्ही तयार होतो, आम्ही अपोजिशन मध्येच आहोत, आम्ही 98 आम्ही मान्य करतो, अगदी इतर छोटेसे पक्ष एकत्र केले तर आम्ही 105 आहोत जास्तीत जास्त, याच्या पलीकडे आम्ही नाही. पण जर आम्हाला बीजेपीला हरवायचं असेल तर त्याच्याकरता बीजेपीचं अलायन्स कोणाशी आहे, शिवसेनेशी. शिवसेनेनी आपण पुढाकार घेतला पाहिजे. पुढाकार घेतला म्हणजे काय, बोलणी नाही. पहिल्यांदा स्पीकरची निवडणूक जेव्हा होते तेव्हा तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून आणून द्या, लगेच आम्ही तयार आहोत. मला असं वाटतं की जी स्पीकरची निवडणूक आहे आपण जेव्हा पतंग उडवतो ना तेव्हा आपण ही क्रोनोलॉजी ती विसरतो. आपण ही क्रोनोलॉजी लक्षात ठेवली तर या क्रोनोलॉजीमध्ये ही स्पीकरची निवडणूक इज मोस्ट सिग्निफिकंट. मी तुम्हाला एक जुनं उदाहरण देतो 2014 आपल्या तुमच्याही लक्षात असेल. 2014 अशाच प्रकारचं बीजेपी शिवसेनेत भांडण सुरू होतं आणि पहिल्यांदा सेनेचे कोणतेही सामील झालेले नव्हते आणि त्यावेळेस काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उद्धव ठाकरेंकडून फोन गेलेला होता, अगदी सुभाष देसाई वगैरे यांच्या लेखत की वर्षा गायकवाड यांना अध्यक्षपदाचं तुम्ही उमेदवार बनवा तुम्हाला माहिती असेल तर, आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो. तीन पक्ष पुन्हा एकत्र आले होते. आपण कल्पना करा हे दोन पक्ष मिळून 85+63 काय झालं असतं आपण इमॅजिन करू शकतो. मध्यरात्री असं सांगण्यात येतं राजकीय दृष्ट्या नरेंद्र मोदी पंतप्रधानांचा फोन आला, पॅचअप झालं. दुसऱ्या दिवशी आतापर्यंत विरोधी पक्ष नेते असलेले एकनाथ शिंदे आपण मंत्री म्हणून पाहायला लागलो. हे परिवर्तन आधी विरोधी पक्ष नेते झाले आणि नंतर एका रात्रीत म्हणजे जर स्पीकरची निवडणूक जर वर्षा गायकवाड निवडून आल्या असत्या आणि हे तिघे तीन पक्ष एकत्र याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हरले असते फ्लोअर टेस्ट मध्ये. ते फ्लोअर टेस्ट ही माझ्या दृष्टीने स्पीकरची निवडणूक आहे. मला हे सांगा की आता शिवसेनेचा जो दावा आहे तो इतर 5 वर्षात त्यांनी दावे केले, राजीनामे खिशात ठेवले आणि आता मात्र काय फरक दिसतो, म्हणजे आताची भूमिका आणि 5 वर्षातली भूमिका डेस्परेशन आलंय शिवसेनेला ना. त्यांना पहिल्या 5 वर्षात काही मिळेल, 63 आमदार असूनही त्यांना फक्त 10 किंवा 12 मंत्रीपद मिळाली. आता 56 आहे तर त्यांना अपेक्षा किमान 2.5 वर्षाच्या रोटेशनने सीएमची होती तर त्यांना सांगितलं गेलं पाहिजे असेल तर उपमुख्यमंत्रीपद देतो पण गृह मिळणार नाही, तुम्हाला महसूल मिळणार नाही, म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेत मलईदार खाती म्हणतो, ज्याला आर्थिक लाभाची खाती म्हणतो, ज्याला भाजपचे नेते नितीन गडकरी लक्ष्मी दर्शन करणारी खाती म्हणतात, तशा प्रकारचं कुठलंही आम्ही जे देऊ ते फक्त उपमुख्यमंत्रीपद मिळेल. आणि एक प्रकारे त्यांना डेस्परेशन आलं आणि हे डेस्परेशन संजय राऊत आपल्या शब्दातून आणि सामनातून बाहेर काढत आहे, याच्या पलीकडे काही नाही. मी याचं एक पुढचंही उदाहरण उत्तर देऊन ठेवतो. आताच मला माहिती तुझा प्रश्न हाच असणार आहे मग पुढे काय होईल. मला अजूनही असं वाटतंय की हे कितीही भांडले तरी पण या हिंदुत्ववादी दोन पक्षांना एकत्र यायला लागेल. एक लक्षात ठेवा, आपण सगळं राजकारण जाणतो, काही दिवसात राम मंदिराचा निर्णय येणार आहे. त्या पुढच्याही गोष्टींचा 2022 मुंबई महापालिकेची निवडणूक, आजच्या तरुण भारतमध्ये त्याचा उल्लेख आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 आहे. बरं, मुंबई महापालिकेत भाजप सेनेला अप्पर हँड द्यायला तयार आहे, त्यांनी दिलेलं आहे. या परिस्थितीत सेना सुद्धा जास्त ताणू शकत नाही. सेनेत सुद्धा एक ग्रुप आहे जो असं म्हणतो की ताणून नाहीये. भाजपमध्ये एक ग्रुप म्हणतो की आम्ही 105 आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला एकदम जास्ती देऊ शकत नाही. अगदी सरळ शब्दात हा संख्याबळ हे संख्याबळाचं भांडण आहे. कोण पहिल्यांदा मागे जायला तयार आहे आणि कोण पुढे यायला तयार आहे. पण जयंत मला सांगा की 10-12 दिवस उलटलेत, म्हणजे एक काळ असा होता जेव्हा प्रमोद महाजन किंवा बाळासाहेब ठाकरे, म्हणजे आज सोशल मीडियावर त्यांचे फोटो आले की त्यावेळची जी बोलणी होती ती खूप वेगळी असायची, खेळी मिळत पाहिजे. आता असं काय झालं, म्हणजे भाजपचा एवढा राग शिवसेनेला काय येतो. एक तर पहिली गोष्ट, तुमचा राग असा शब्द होता मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत प्रमोद महाजन आणि बाळासाहेब दोघे होते एकमेकांच्या समोर ते अगदी नातं वडिलांचं मुलासारखं होतं, त्याच्यामुळे त्या नात्यात फारसे काही
हे प्रॉब्लेम आणि ही जी काही आता जी वर मंडळी आलेली दिसतात गडकरी वगैरे ही केवळ प्रमोद महाजनांची एक्झिट झाल्यामुळेच आलेली नाही, तर ती कुठे होती आपल्याला माहिती आहे, विदर्भात विदर्भाच्या नेत्याच्या पलीकडे ते नव्हते. पण एक वस्तुस्थिती भाजपच्या सर्व नेत्यांना आहे आणि जी पहिल्यांदा युती झाली तेव्हापासून अगदी 89 पासून, मी 88 पासून जर्नलिझम मध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगतो की भाजपच्या एका सेक्शनला शिवसेनेशी युती करणं आवडलेलं नाही ही फॅक्ट आहे. पण प्रमोद महाजनांचं क्लाउट, त्याच्यानंतर बाळासाहेबांची ते हिंदुत्वावरची एक एक वाक्य ज्याच्यामुळे त्यांची मतं आकर्षित झाली आणि ओबीसी जो मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्यामुळे बीजेपीला मिळाला त्याच्यामुळे त्यांच्या समोर बोलण्याची कोणाची हिंमत नसायची. पण हळूहळू प्रमोद महाजन, त्याच्यानंतर बाळासाहेब यांच्या नंतर एक जी संधी मिळाली, आपण पाहा 2012 बाळासाहेबांचं डेथ झाल्याबरोबर 2014 असेंब्ली इलेक्शन मध्ये यांनी युती तोडली. एक लक्षात घ्या म्हणजे मी तुम्हाला जे की ते दोघं आहेत तोपर्यंत आम्ही काही करणार नाही, लोकसभेत आमचा फायदा आम्ही करून घेतला, लोकसभेत आमच्या जागा आणल्या, विधानसभेत आम्ही बघून घेऊ, हा अप्रोच भाजपचा आहे. हाच अप्रोच त्यांनी मुंबई महापालिकेत कायम ठेवला आपण पाहिलं, हाच अप्रोच जवळपास ते असेंब्लीत कायम ठेवणार होते, पण शेवटी नंतर काहीतरी पॅचअप झालं आणि त्यांनी भाजप देशभरात थोडी अडचणीत आली होती आणि त्यामुळे ते साडेचार वर्षानंतर अमित शहा मग मातोश्री म्हणून ते मातोश्री होते, त्यांची कोणाचीही इच्छा नव्हती, एकला चालो रे, आणि जेव्हा ग्राउंडवर सुद्धा कार्यकर्ते सुद्धा एकमेकांच्या विरोधात चालो रे हीच इच्छा होती. आणि अजून एक, आता सुद्धा त्यांचा हाच प्रयत्न होता की स्वतःच्या भरवशावर 1,625 आणायचे, उरलेले 10-20 बाहेरून घ्यायचे आणि विदाऊट शिवसेना सरकार घ्यायचं, हे त्यांचं कॅल्क्युलेशन 20 फेल ठरलं आणि हे सगळं. पण आपला विषय जो आहे की मुख्यमंत्री पदासाठी कोण कोणाचा गेम करतोय, लोकांना आवडेल म्हणजे काय चाललंय पडद्यामागे, काय चाललंय गेम होतोय की नाही होतोय. आता संजय राऊत एवढे बोलतायत, म्हणजे म्हणतो की संजय राऊत, मी ते आर्टिकल लिहिलेले आहे, संजय राऊत बोलतायत असं म्हणत नाही, मी म्हणतो की उद्धव ठाकरे हे पहिली गोष्ट. दुसरं असं की माझ्या दृष्टीने ही शिवसेनेला शेवटची संधी आहे सत्तेवर येण्याची, म्हणजे इव्हन बाळासाहेबांचा नातू म्हणून सुद्धा कदाचित हीच ती संधी असेल की आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद वगैरे काहीतरी आत्ताच यावेळेस मिळेल. कारण जर का ही संधी सोडली, जो मला वाटतं सल्ला त्यांना सत्यजित तांबेंनी पण दिलेला आणि तो योग्य सल्ला आहे की तुम्ही आत्ता हे सोडलं तर पुन्हा मिळणार नाही, ते जे काही मिळवायचं ते याच वेळेस मिळवलं पाहिजे. आता कोण कोणाचा गेम करतं याच्यामध्ये मुळात एक साधं अरिथमॅटिक आहे की 56 जागा असताना आणि समोर 105 जागा उभ्या असताना मित्र म्हणून तुम्हाला रोटेशन मध्ये 2 वर्षांच्या करता 2.5 वर्षाकरता मुख्यमंत्री पद मिळेल का, तर याचं उत्तर नाही असंच आहे. आता मी याचं एक पुढचं उत्तर देतो, समजा हे चाललं आणि असं नाही झालं तर काय होणार आहे, आपल्याला बिहार आणि दिल्लीचा अनुभव आहे, या दोन्ही ठिकाणी सरकार फॉर्म झालं नाही किंवा सरकार कोसळलं, 6 महिन्यात पुन्हा रिइलेक्शन झालं, ज्याला सुधीर मुनगंटीवरला आपण राष्ट्रपती राजबोटीची धमकी दिली असं म्हणजे धमकी नाहीये, ती तांत्रिक ती घटनात्मक दृष्ट्या असलेली फॅक्ट आहे. गव्हर्नमेंट फॉर्म करू शकत नाही, कोणी येऊ शकत नाही, तो अधिकार आहे, चला पुन्हा करा. हे दोन ठिकाणी घडलं, चला आपल्या महाराष्ट्रात इथे घडलं. त्याच्यानंतर जे व्हायचं ते मी आत्तापासून सांगू शकत नाही, भलेही आपण अनालिसिस करू पण ती आत्ता वेळ आहे. प्रश्न आत्ता एवढाच आहे की मुख्यमंत्री पद या शब्दावर भाजप मागे यायला तयार नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल की चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी, तर माझा यातल्या कुठल्याही नावावर विश्वास नाही. देवेंद्र फडणवीसांना भाजप बदलणार नाही, अगदी म्हणजे काळ्या दंडावरची पांढरी. संजय राऊत यांचं वक्तव्य होतं की नितीन गडकरी असो की देवेंद्र फडणवीस, 10-11 दिवस ते बोलत होते, म्हणजे त्याचा रोग 11 दिवसाचा असा होता की देवेंद्र फडणवीस कदाचित नको आम्हाला, पण ते काल संजय राऊत असं म्हटले की देवेंद्र फडणवीस किंवा संजय राऊत आम्हाला दोन्ही नेते सारखेच आहे. नितीन, म्हणजे थोडासा टोन जो आहे शिवसेनेचा तो कमी झाला आहे. आणखी एक महत्वाचं, काँग्रेस काय करेल ते बघा. मी पुन्हा आपण लॉजिकल बोलतोय की आपण काय होणार जर त्याच्या गोष्टी काँग्रेसकडे 54 राष्ट्रवादीकडे सॉरी काँग्रेसकडे 44 आणि राष्ट्रवादीकडे 54 दोघं मिळून 98 हे या दोघांचाही स्टँड तुम्ही काय करता, हु ब्लिंक्स द फर्स्ट, या प्रकारे ते दोघंही वेट अँड वॉच मध्ये आहेत आणि ते बरोबर आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत, हो आम्ही लक्ष ठेवून आहोत. तुम्ही ओथ घेतली आम्ही पाहिलं, तुमच्या ओथला तिथेच शिवसेना आली आम्ही समजून जाऊ की तुमच्याबरोबर शिवसेना आहे, नाही आली आम्ही वाट पाहू, देर आर चान्सेस. लगेच स्पीकरचं इलेक्शन आहे, स्पीकरच्या इलेक्शनला जर शिवसेनेने
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कॅन्डिडेटला सपोर्ट केला. माझ्या दृष्टीने भाजपचं सरकार त्या सेकंदात कोसळलं. आपण तेवढं जाणतो. मग हु शुड ब्लिंक फर्स्ट? तर माझ्या दृष्टीने इट इज शिवसेना. जे काही शरद पवार किंवा सोनिया आम्ही वाट पाहतो याचा अर्थ काय की इट इज शिवसेना हु हॅज टू टेक द डिसिजन की तुम्ही कोणत्या बाजूने आहात. शिवसेना घेणार नाही असं म्हणायचं. माझ्या दृष्टीने शिवसेना घेणार नाही. मग हीच ती वेळ आहे ती लोकांना सांगण्यापूर्वी. माझ्या दृष्टीने शिवसेना बिलकुल घेणार नाही. आपण जाणतो शिवसेना. आणखी एक मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काल एक ट्रेंड चालला. हे कोण मीडिया प्लांटर्स म्हणू शकत नाही पण काही देवेंद्रचे विरोधक म्हणजे मी काही त्यांचा सपोर्टर वगैरे निश्चित हे पण क्लिअर करतो मी सपोर्टर नाहीये. पण मला हसायला आलं की जेव्हा संजय राऊत असं म्हणाले की आता देवेंद्र एकटे पडलेले आहेत त्यांच्या बाजूनी खडसे नाहीत मुंडे पंकजा मुंडे नाही. मला हसायला आलं. याचं कारण असं आहे याच खडसेंनी 5 वर्षापूर्वी शिवसेनेला दोष देत युती तोडली होती. तेव्हा याच सामन्यांनी खडसे विरुद्ध काय काय लिहिलेलं आहे हे जर का आपण पाहिलं तर आपल्याला दिसू शकतं. त्याच्यानंतर पंकजा काय आणि देवेंद्र काय यांचे रिलेशन्स तसे चांगले होते का किंवा आपण मीडियामध्ये अनेक वेळा डिस्कस करतोय की मुळात पंकजाच्या पराभवाला जबाबदार कोण. तर त्याच्यामुळे ते एकट्याने उलट देवेंद्रनी ग्रुपिझम नावाचा जो प्रकार आहे गडकरी मुंडे जे काही ग्रुप होते ते सगळे त्यांनी आपल्याकडे आणले. तर सध्याची गडकरींची अवस्था ही कशी केलेली आहे त्यांना कुठे कॅम्पेनला तरी नेलेलं होतं का हेही आपण रिपोर्टिंग केलेलं आहे. माझ्या दृष्टीने त्यांना कॅम्पेन त्यांनी 40 सभा केल्या पण त्या काही अगदी छोट्या प्रमाणात. एकदा प्राईम मिनिस्टर लेव्हलला पोचलेला माणूस त्याला कुठे जायचं हे सुद्धा सांगण्यात आलेलं नव्हतं. आणि आपण नीट सगळे पोस्टर्स बॅनर्स पाहाल तर कुठल्याही पोस्टर बॅनरवर त्यांचं फोटो सुद्धा नाही. अशी व्यक्ती तुम्ही एकटे पडलाय म्हणायचं असं नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी सगळं एकीकरण केलेलं आहे. जसं नरेंद्र मोदी एकीकरणाने देश चालवतात तसं महाराष्ट्रात त्यांनी एकीकरण केलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट या सर्व कृत्याला नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आहे. पण काल देवेंद्र फडणवीस यांना नरेंद्र मोदी भेटले नाहीत म्हणजे एवढा सगळा गुंतवणूक सुरू असताना. ते टेक्निकल आहे की ते आउट ऑफ कंट्री होते. मी तो रिपोर्ट पाहिलेला. मोदी यायचे होते आणि म्हणून झाले बाकी काहीच नाही. ते ही वॉज आउट ऑफ कंट्री. अदरवाईज माझा शेवटचा प्रश्न हे सगळं 5 वर्षाचं राजकारण करता करता देवेंद्र फडणवीस कुठे म्हणजे मुख्यमंत्री पदावर हे पहिले मुख्यमंत्र्यांची 5 वर्ष सलग म्हणजे वसंतराव नाईक यांच्यानंतर आणि 5 वर्षात थोडं चुकलं असं वाटतं. खडसेंना काढणं तावडेंना काढणं किंवा मेहता असतील जे सिनियर लोक आहेत जे पक्षांमध्ये त्यांना सहकार्य करून कसं आहे माहितीये की हे राजकारण हा खेळच असं आहे की आपल्या मीडियामध्ये चालतो सगळीकडे चालतो की ज्याची आपल्याला ज्याच्यापासून आपल्याला धोका असतो मग तो ज्युनियर असला तरी पण त्याला कापा आणि सिनियर असला तरी पण त्याला कापा म्हणजे कापा शब्दशः घेऊ नका पण त्याला बाजूला करा. तर मला असं वाटतं ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे म्हणजे नरेंद्र मोदींच्या डायरेक्ट आशीर्वादामुळे देवेंद्र फडणवीस आपले सर्व राजकीय विरोधक सर्वात मोठे म्हणजे एकनाथ खडसे त्याच्यानंतर विनोद तावडे त्याच्यानंतर कोण मेहता प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे यांना एकेका प्रकारे कट टू साईज करण्यात यशस्वी ठरले आहेत. आणि हे ठरण्यामागचं मी पुन्हा एकच कारण सांगतो नरेंद्र मोदींचा आशीर्वाद. नाहीतर हे ठरू शकले नसते. अमित शहाचा रोल काय? अमित शहांचा रोल हा तसा फक्त दुय्यम आहे कारण त्यांचा खरा ओढा हा चंद्रकांत पाटलांकडे ही फॅक्ट. पण नरेंद्र मोदींचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस नसल्यामुळे ते आपलं घोडं पुढे दामटू शकलेले नाही. मला असं वाटतं आपल्यालाही माहिती आहे. आपण 2-3 वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की काही दिवसात सीएम बदलणार आपण दिलेली पण असेल मला वाटतं. तर ते का नाही होऊ शकलं याचं एकमेव कारण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र यांचे संबंध आणि संघाचा आशीर्वाद. या 3 गोष्टी एकत्र आहेत. याच्यामध्ये 2 गोष्टी पहिल्या महत्वाच्या आणि संघाचा आशीर्वाद. याच्यामध्ये अमित शहांनी म्हणूनच त्यांना एक पक्षाध्यक्ष म्हणून आणून ठेवलेला आहे. कोथरूडमध्ये निवडून आणलेला आहे. नंबर 2 चे मंत्री असतील पण याच्याहून जास्त. बिलकुल जयंत जी आपण खूप मुद्द्यांवर चर्चा केली आणि मुख्यमंत्री पदासाठी नेमकं काय सुरू आहे गेम कोण करतंय नाही करतंय आणि आताची बातमी अशी की देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. गणित जोडली जाणार आहेत. शिवसेना नेमकी काय करणार आहे याविषयीची चर्चा तिथे होणार आहे आणि 1-2 दिवसात हा तिढा यावर मार्ग भाजपला काढावा लागेल. कारण आज संध्याकाळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक होते आणि शिवसेनेने जर प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करू किंवा त्याबाबत निर्णय घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य आहे.
ते राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं आहे. मी इथेच थांबतो. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र.